आज फैसपूर येथे जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ मर्यादित जळगाव यांच्या खरं तर मी प्रचार समजायचा का ही विजय रॅली समजायची मी तर ही विजय रॅली समजतो कारण <प्लागा> की एवढा सगळा आनंद आजही सगळ्या तुमच्या चेहऱ्यावर आहे हा एक नवीन बदलाचा सुचोवाच मला वाटतो आणि या बदलासाठी सगळे उत्सुक असलेले आणि आजच्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आपल्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब त्यासोबत खऱ्या अर्थाने सहकारात गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा एक प्रचंड असा मोठा अभ्यास आहे त्या आदरणीयची मनाबा त्याचसोबत आपल्या या इकडच्या विभागाच्या खासदार खरं तर ताई मी इकडचा मतदार होऊन तुमच्यासाठीच काम करणारे घाबरू नका तुमचे बरेचसे अडथळे मी दूर करण्याचं काम करतो आहे त्या आदरणीय रक्षाताई त्याचसोबत आदरणीय संजूभाऊ सावकारे राजू मामा संजयजी पवार आपले सर्व उमेदवार प्रकाशजी भोसले सुभाषजी पाटील दगडू भाऊ चौधरी ज्यांनी आयोजन अतिशय छान पद्धतीने केलं आमच्या ऐकण्यात असं होतं की इकडे लोक फार जमत नाही एक, एक तर दोन गोष्टी आहेत एकतर इथं कोण कोण गेले याची एक मोठी यादी बनते आणि दुसरी गोष्ट कामाचा व्याप इतका मोठा आहे की राजकीय उपद्व्याप करायला वेळही कमी भेटतो अशाही परिस्थितीत त्यांनी अतिशय छान नियोजन केलं ते आदरणीय नितीन भाऊ आदरणीय ठक्सेन पाटील मधुभाऊ राणे आमच्या श्यामलताई झांबरे आदरणीय पूनमताई पाटील सुनीताताई गोपाळ भाऊ अरविंदजी देशमुख आणि यासोबत सर्व या, या इकडच्या विभागाची सर्व जबाबदारी सांभाळे तोला मोलाचे सर्व अमोलजी जावळे सुरेशजी धनके माझे मित्र नंदुभाऊ महाजन पद्माकरजी महाजन प्रल्हादजी पाटील हिरालाल भाऊ चौधरी दादा महाजन विलासजी चौधरी राजेशजी लासूरकर उमेशजी फेगडे जी राजपूत मुन्नाभाऊ पाटील भरतभाऊ महाजन सीएदजी पाटील महेश पाटील बी के दादांपासून तर सर्वच खरं तर यादी इतकी मोठी आहे की मंचावर इतके लोक आहेत तेवढ्याच ताकदीचे लोक समोर बसलेले आहेत काही नावं अनवधानाने सुटले असतील सर्वच तोला मोलाच्या मान्यवर आणि खऱ्या अर्थाने या पॅनलची आणि या संघाची धुरा मतदार म्हणून आपण सर्व पार पाडणार आहेत ते सर्व मतदार बंधू भगिनी खर तर या परिसरात तापी ओलांडल्यानंतर खरी ती आठवण येते आमच्या आदरणीय हरुभाऊ जावळे साहेबांची स्वर्गीय प्रल्हाद भाऊंची जेठी भाऊंची बाळासाहेब चौधरींची सरोदे काकांची वायजी महाजन सरांपासून तर सर्व्यांची कारण की इकडचा सहकार राजकारण समाजकारण अर्थकारण हे टिकवण्यासाठी ह्या लोकांचा खूप मोठं योगदान राहिलं आहे खर तर बाकीच्या लोकांसोबत मला काम करण्याचा योग आला नाही वयाने लहान असल्याने त्यांचं कर्तृत्व मी अनेक लोकांच्या तोंडून ऐकलं आहे आणि थोडा काळ मला सोबत काम करण्याची संधी मिळाली खरं तर संजयजी साहेब तुम्हाला सांगतो हरिभाऊंचा मुलगा जरी अमोलदादा असला परंतु त्यांची माझी बॉन्डिंग अशी होती तर भारतीय जनता पार्टीमध्ये दोन नेते असे राहिलेत की त्यांचं आणि माझं नातं हे राजकारणाच्या पलीकडे राहिलं त्यात हरिभाऊ असतील स्वर्गीय उदय बापू असतील कौटुंबिक विषयावर जर चर्चा करायची असेल जरी मी चाळीसच्या त्या टोकाला असायचो आणि हरिभाऊ ह्या टोकाला राहायचे परंतु पारिवारिक विषयावर ते माझ्याशी बऱ्याच विषयावर चर्चा करायचे खरं तर दुर्दैवाने जास्त मार्गदर्शन मला त्यांचं मिळालं नाही त्यांचा आज ते इथं नाही आहे पण त्यांच्या आठवणी ह्या कायम स्मरणात राहतील या लोकांनी सर्वांनी खरं तर मधुकर सहकारी साखर कारखान्याची निर्मिती कशी झाली त्या अडचणीच्या काळात झाली की या शेतकऱ्यांना मोठा त्यातनं लाभ मिळेल हा विचार डोक्यात ठेवून ह्या सर्व दिग्गज लोकांनी ते काम केलं प्रतिभाताईंपासून तर सगळ्यांचं त्या काळात त्या त्यापर्यंत त्यांना सहकार्य राहिलं परंतु मधुकर सहकारी साखर कारखान्याची आज वस्तुस्थिती काय आहे ती, ती कोणामुळे झाली त्यामागची राजकीय महत्वाकांक्षा आर्थिक प्रगती कोणाची करून घ्यायची होती का हे प्रश्न तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याची उत्तरं मलाही सांगण्याची गरज नाही ते करण्यामागे का झालं ही सर्व तुम्हाला त्याची इत्यंभूत माहिती आहे खरं तर एखादा उद्योग त्या परिसरात ज्या वेळेस उभा राहतो तो अनेक शेतकऱ्यांचा पाठीचा कणा ताट करण्यासाठी त्याचा उपयोग होतो परंतु राजकीय महत्त्वाकांक्षा माणसाला झोपू देत नाही त्या कायम आपल्याला सतावत असतात आणि त्या राजकीय महत्त्वाकांक्षे प पोटीज मधुकर सहकारी साखर कारखान्याचा बळी गेला आणि मला माहिती आहे ज्या वेळेस बत्तीस दिवसाच्या कालखंडात त्या दूध संघाची सर्व परिस्थिती बघितली त्यावेळेस जाणवायला लागलं की आता पुढचा बळी या दूध संघाचा जाऊ शकतो जरी वयाने लहान असलो तरी तिथली सर्व माहिती घेतली मी गुलाब भाऊंच्या आणि गिरीश भाऊंच्या ते कानावर सविस्तर विषय टाकला मी चिमनाबांना ती माहिती दिली की आबा या दूध संघाची ही वस्तुस्थिती आहे आणि आबांनी सांगितलं की ही परिस्थितीला विषय असा आहे की एक छत्री एक अम्मल कारभार चालू होता बऱ्याचशा गोष्टींना लेखी स्वरूपात चिमन ही विरोध केले परंतु त्या विरोधाला न जुमानता हवे त्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतले खरं तर भाऊ मला असं वाटतं की विरोधकांवर बोलून त्यांची उंची वाढवण्यापेक्षा एक सकारात्मक एक विश्वास शेतकऱ्यांचा सभासदांचा दूध उत्पादकांचा संपादन करून आपल्याला त्या दूध संघात काय करता येईल हा विचार घेऊन हे पॅनल सर्वांनी आम्ही फॉर्म केलं खरं तर एक सगळ्यांना वाटत होतं की बाबा हे बिनविरोध व्हावं परंतु सर्व मान्यवरांच्या याच्यात एक मत प्रवाह असा आला जर हे बेनिरोध झालं जे सभासद आहेत दूध संस्था आहेत त्यांना त्यांच्यातून त्यांच्या मनातला लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार आपण हिरावून घेऊ आणि सत्तेला कुठेतरी अंकुश असला पाहिजे असं कोणालाही वाटायला नको की आम्ही ठरू तेच होतं बऱ्याचशा दूध संस्थांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाल्याच्या तक्रारी वारंवार माझ्याकडे प्राप्त होत होत्या मी बत्तीस दिवसाच्या कारखा काळात भाऊ अजून तर मी खूप कमी पुरावे दिले आहेत औरंगाबादपासून तर चाळीसगावपासून चाळीसगावपासून तर रावेर यावल कशा पद्धतीने आर्थिक देवाणघेवाण झाल्यात काही बडे नावाचे इथले एक स्थानिक संचालक होतं त्यांचा देखील आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात त्यांची त्यात इन्व्हॉल्वमेंट होती त्यांच्या संदर्भात जर माहिती जर तुम्हाला सांगितली आणि मी कुठलीही माहिती नुसता आरोप करायचा म्हणून कधीही करत नाही पुराव्यानिशी कागदांच्या आधारे तथ्यहीन आरोपच मी करत असतो आजवरच्या इतिहासात मी कोणावर आरोप केला तो आरोप एकालाही खोडून काढता आलेला नाही मी कागदपत्रांच्या आरोपावर जे जे केले असतील ते आजही पोलिसात त्या तक्रारी चौकशी चालू आहेत हा मागचा काळ जर बघितला तर मागच्या काळाला धरून आपण नुसतं रडत बसण्यापेक्षा आपण कुठेतरी लढलं पाहिजे ह्या शेतकऱ्यांसाठी उभं राहिलं पाहिजे ह्या शेतकऱ्यांना एक विश्वास निर्माण केला पाहिजे म्हणून आम्ही सर्वांनी या पॅनलच्या माध्यमातून ठरवलं आहे की हा दूध संघाची परिस्थिती जर आपण बघितली की आपण दूध उत्पादक म्हणून जे वस्तुस्थितीने संस्था चालवतात असे इथं किती लोक आहेत तुम्हाला इथल्या सगळ्या परिस्थिती आणि वस्तुस्थिती माहिती आहे की इथं कशा पद्धतीने चालत होतं आपल्या लोकांना काय मिळत होतं विरोधकांना कसा त्रास होता जे संचालक मंडळासोबत असतील त्यांनी दुधात पाणी टाका का पाण्यात दूध टाका त्यांचं दूध व्यवस्थित घेतलं जायचं परंतु काही लोक अतिशय ज्याला आपण म्हणतो की काही संस्थांचा जरी बघितलं तर प्रामाणिक काम करत होते परंतु ते, ते कोणाच्या विश्वासू नसल्यामुळे त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर वारंवार अन्याय करण्यात येत होता आणि तो अन्याय दूर करण्यासाठी अन्याय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण या पॅनलच्या माध्यमातून तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की येणाऱ्या काळात त्या दूध संघामध्ये तर इकडचा पट्टा हा खूप शेतकरी सदन आहे परंतु दुय्यम जर आपल्याला अजून यात जर मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर आपल्याला या दूध संघाच्या माध्यमातून तसं जळगावचं तुमचं अंतरही फारसं नाही आहे जर आपण उत्तर महाराष्ट्रातले जर दूध संघ बघितले आणि त्यांची वस्तुस्थिती बघितली त्यांची भरभराटी बघितली तर आपल्यालाही कुठे लाज वाटते आणि म्हणूनच आपण ज्या स्वर्गीय जे हरिभाऊ असतील जेटी महाजन असतील बाळासाहेब असतील गुणवंतराज स्वर असतील वायजी महाजन असतील यासाठी ज्यांनी नाव घेतलं यांनीही राजकारण केलं समाजकारण केलं अर्थकारण केलं परंतु ते करत असताना द्वेष बुद्धी कधीही ठेवली नाही हा आदर्श त्यांच्याकडनं घेण्यासारखा का काही प्रमाणात राहिला आणि त्याही लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास देऊन मनस्ताप कशा कशा काही लोकांना देण्यात आला याची देखील वस्तुस्थिती आमच्याकडे आहे खरं तर रक्षातही मला असं वाटलं होतं की मी इकडे उभं राहिल्यावर माझं डिपॉझिट जमा होईल का काय असं मला काही लोकांनी सांगण्यात आलं होतं परंतु मला या विभागातून एवढे फोन आहेत की मला चाळीसगाव भडगाव पाचोरा जळगाव तिकडनं फोन कमी असतील ह्या लोकांनी मोठ्या प्रमाणात माझ्यासमोर अडचणी सांगितल्या व्यथा सांगितल्या कथा सांगितल्यात की आमच्यावर कशा पद्धतीने इकडे अत्याचार होतो अन्याय होतो आम्हाला कशा पद्धतीने डावललं जातं आम्ही जर एखादं काम केलं तर आम्हाला कशा पद्धतीने रोखलं जातं मला असं वाटतं जर आपण सर्व मान्य नेतृत्व असू जर आपण चांगलं काम करत असू तर असल्या कुठल्याही गोष्टी करायची आपल्याला गरज पडायला नको दुर्दैवाने राजकारणाचा आणि या दूध संघाचा उपयोग एक, एक पॉलिक पॉलिटिकल इन्स्ट्रुमेंट म्हणून काही लोकांनी केला येणाऱ्या काळात निश्चितपणे तुम्हाला सर्व सभासदांना आम्ही विश्वास देतो हा की हा दूध संघ नुसार राजकीय अजेंडा घेऊन कोणाला तरी त्रास देणं कोणाला तरी अडकवणं यासाठी कधीही वापर न करता या दूध संघाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी दूध उत्पादकांना न्याय देऊन त्यांना आर्थिक उन्नतीसाठी हा दूध संघ आपल्याला कसा वापरता येईल हाच विचार घेऊन आपण काम करणार आहोत या दूध संघामध्ये आजची जर दुधाची परिस्थिती पाहिली तर या दुधाचं मागच्या एका वर्षाचा लॉस जर बघितला यांचं भाऊ बॅलन्सशीट खरं तर ते लोकांना काय सांगतं मला माहिती नाही आबा कागदावर काही ठराविक लोकांनी जे जुना डेस्टॉक आहे तर त्यांना माहिती आहे ते आपण स्क्रॅप केलं किंवा तो आपण रेस्टॉक जर केला रुपयाचा ते पंचवीस पैसे अकाउंटला रिअलाईज होतील त्याच्यामुळे हेवी लॉस आपल्याला बुक करताना दिसेल आणि कसा तरी तो कायम मेंटेन करायचा आणि ज्या वेळेस आता निश्चित आपण तिथे बसणार आहोत जाणार आहोत आपल्याला शेतकऱ्यांना वस्तुस्थिती सांगावं लागेल की ही एन डी बी असताना एफ डी किती होत्यात आता ते सांगता सव्वीस कोटीची एफ डी आहे मी मागची बॅलन्सशीट सांगतोय आताची ही बॅलन्स शीट लॉस आहे माझ्या माहितीनुसार आत्ताचा करंट अकुम्युलेटेड लॉसेस जर बघितले तर आठ करोड रुपये लॉस या दूध संघाला दाखवलेला आहे ही वस्तुस्थिती ते सांगत नाही त्यांनी कागदावर सांगितलं तर मी मान्य करेल की हे वस्तुस्थिती आहे आठ करोड रुपये या दूध संघाला आताच्या करंटचा लॉसेस दिसत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या चोऱ्या झाल्यात अपहार झाले ते चोरी त्याला म्हणतात तो अपहारच आहे तो संगणमताने केलेला कट कारस्थान रचून केलेला दूध संघाला संपवण्यासाठी आणि स्वतःचं घर भरण्यासाठी केला तो अपहार होता त्या अपाराची सर्व सुत आता आपण काय असे लहानपणी आपण म्हणायचो की आपण असं नाकाने काही पुसत नाही आता सगळे सज्ञान आहात सगळ्यांना कळतं एवढ्या मोठ्या मेट्रिक टनामध्ये दुधाची पावडर भुकटे असेल बटर असेल कसं जाऊ शकतं जाऊ शकतं ती काय खिशात घेऊन जायची वस्तू नाही आहे की आपण नेलं त्यामुळे या हात मोठ्या प्रमाणात तथ्य आढळून आहे त्या तथ्याच्या अनुषंगाने चौकशीत जे काही होईल ते होईल परंतु या दूध संघाला वाचवण्यासाठी आम्ही तुम्हाला अर्थ हा साध घालण्यासाठी इथं आलेलो आहोत की आपण आपल्या मतदानाच्या माध्यमातून योग्य लोकांच्या नेतृत्वाच्या हातात हा दूध संघ द्यावा जेणेकरून येणाऱ्या काळात ज्या पद्धतीने मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत घडलं ते याच्या बाबतीत घडायला नको आणि ते आम्ही थांबू शकलो नाही ते दुर्दैव असं म्हणायची वेळ यायला नको येणारी पिढी ज्या वेळेस तुम्हाला विचारेल की तुमच्या डोळ्या देखत मधुकर सहकारी साखर कारखाना गेला तुम्ही त्यावेळेस गप्प राहिल्यात अनेक जेटी महाजन सुदगिरणीचे काय हाल झालेत तुम्ही डोळ्यांनी पाहिलेत ह्या धुरंधीरांनी ज्या पद्धतीने या संस्था उभ्या केला त्या संस्था टिकवण्यात आपल्याला अपयश आलं आणि पुढच्या संस्थेचा सा नंबर लागायला नको आणि त्याचं पाप आपल्या माथी पडायला नको यासाठी आपल्याला हा नेतृत्वाचा बदल करण्याची गरज आहे आणि निश्चितपणे तुम्हा सर्व सभासदांना हाच विश्वास आम्ही व्यक्त करतो आणि देतो की या दूध संघाच्या माध्यमातून कोणा वयक अर्थार्जन करायचं हा उद्देश कोणाही डोळ्यासमोर नाही गुलाब भाऊने जर सांगितलं की जर अशा पद्धतीने तुम्ही काम केलं मला तक्रारी आल्यात तर मी पहिल्या दिवशी राजीनामा देईल गुलाब भाऊ मी प्रामाणिकपणे परमेश्वराला साक्ष देऊन तुम्हाला सगळ्यांना एकच सांगू इच्छितो तुम्हाला सगळ्यांना हेवा वाटेल तुम्हाला गर्व वाटेल तुम्ही कुठेही फिरशाल तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलाल तो काही रात्रीतनं दूध संघ बदलेल असं मी म्हणत नाही परंतु दीड दोन वर्षाच्या कालखंडानंतर तुम्ही जर कोल्हापूरला गेलात तर तुम्हाला तिथं निश्चितपणे सांगतील की तुमचं विकाचं दूध देखील चांगल्या पद्धतीने आहे आणि तुम्हाला गर्वाने सांगता येईल की तिथं देखील मी संचालक आहे आणि त्यामध्ये माझा मोठं योगदान राहिलं आहे आणि हा आनंद तुमच्या चेहऱ्यावर तिथं दिसेल आजच्या या बैठकीच्या माध्यमातून खरं तर या परिसरातला इतका वाढता प्रतिसाद पाहिल्यानंतर रक्षात येईल माझंही उरू भरून आलं की आपले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्वे या विचाराचे इथं राष्ट्रवादीचेही आपल्यासोबत येऊन गेले शेंदेगटाचेही आपल्यासोबत येऊन गेले आता काही ठराविक लोक वेगळे असतील हा भाग सोडून द्या परंतु तत्वाने मी ज्या आमच्या सगळ्या खालच्या लोकांनी सांगितलं की आम्ही प्रत्येक घरात गेलो तर बऱ्यापैकी आजही घरांमध्ये तिथं या लोकांचे फोटो असतील भारतीय जनता पार्टीचं कमळ असेल इतका संघटनेचा विचार या ठिकाणी पोहोचलेला आहे त्यामुळे निश्चितपणे एका विचारासोबत हे राहणारे लोक आहे कोणा व्यक्तीसोबत राहणारे हे लोक नाही आहे यातून हे सिद्ध होतं आहे निश्चितपणे आज जास्त न बोलता हा आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या या दहा तारखेला आपल्याला या दूध संघाला कबशीला कब म्हणजे रोजच सकाळची गरज पडते ती कबशी कब आहे कोणी म्हटलं की ते आता कबश्या वाटतील मी म्हटलं आता आमचं चिन्ह आहे तुमचं विमान आहे तुम्ही द्यायचं असेल तर देऊन टाका आम्ही आमच्या आता कब्बशी घेतली दुधाचं आणि कब्बशीचं एक अतूट नातं आहे त्या कब्बशीत दूध पडल्याशिवाय त्या कब्बशीला पूर्णत्व येत नाही आणि ते दूध चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे विकासचं आलं पाहिजे दूध संघाचं स्वच्छ निर्मळ दूध लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ह्या कब्बशीला तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे विमानात बसून तर शेतकरी कुठे जाणार आहेत त्या शेतकऱ्यांशी नाळ ही मातीशी आहे दुधाशी आहे त्यामुळे मी तुम्हाला तेच आव्हान करतो तीच विनंती करतो की आपण येणाऱ्या दहा तारखेला या कपबशीला मतदान देऊन एकोणावीसच्या एकोणावीस लोकांना या दूध संघाच्या सर्वोपरी उन्नतीसाठी मदत करावी हे एवढंच आव्हान करतो अजूनही आपल्या बऱ्याचशा मान्यवरांना ऐकायचं आहे गिरीश भाऊ देखील इथं थोड्याच काळात पोहोचणार आहे काही लोकं मते मतांतरे सांगतील एक फुले तिकडे द्या दोन फुली तिकडे द्या परंतु आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे चिमनबाबांनीपासून तर सगळ्यांनी ठरवलं आहे की पक्षाशी संघटनेशी गटाशी आपल्या पॅनलशी कुणीही प्रतारणा करायची नाही इमाने इतबारे आपल्या लोकांशी प्रामाणिक राहायचं आणि या सर्व लोकांना निवडून विकास या ब्रँडचं ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यासाठी संधी द्यावी ही पुन्हा विनंती करतो आपले सर्वांचे आशीर्वाद घेतो थांबतो जय हिंद जय मान